नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत सामान्य अध्ययन पेपर पाच मित्रांनो सामान्य अध्ययन हा विषय तुम्हाला ना प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये भेटतो जसे की तलाठी परीक्षा असो पोलीस भरती असो एम पी एस सी असो किंवा टेट असो किंवा कृषी भरती असो या सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य अध्ययन हा विषय कॉमन आहे ठीक आहे तर हा पेपर तुम्हाला सर्वांसाठी कामाला येणार येणार आहे आणि ही सामान्य अध्ययन सिरीज मी कंटिन्यू ठेवणार आहे तर आजचा आपण पेपर चालू करून करणार आहोत पहिल्या प्रश्नापासून इथं पहिला प्रश्न तुम्हाला काय दिला इथं पाहू शकता तुम्ही तर वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणत्या वायूचे प्रमाण आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक नायट्रोजन या वायूचे ठीक आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त वायूचं प्रमाण आहे नायट्रोजन ते पण किती टक्के आहे अठ्या अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रोजनचं प्रमाण आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणते आहे चुकीचे वाक्य आपल्याला द्यायचे आहे चुकीचे वाक्य तर इथं सर्व माहिती धातूची दिलेली आहे तर यामध्ये धातूबद्दल चुकीचं वाक्य तर बघा पर्याक्रमांक दोन धातूना चकाकी नसते हे चुकीचं वाक्य आहे कारण की धातूना तर चकाकी असते मग बाकीचे धातूचे दुसरे बघा जे वैशिष्ट्य आहेत धातू हे उष्णतेची सुहाक असतात बरोबर आहे अधातू उष्णतेची दुर्वाहक असतात हे सुद्धा बरोबर आहे धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात हे सुद्धा बरोबर आहे मग चुकीचं कोणतं आहे पर्याक्रमांक दोन हेच एक चुकीचं आहे पुढचा प्रश्न टेहरी धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे टेहरी धरण हे धरण आहे टेहरी धरण तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असं विचारलंय तर बघा यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड या राज्यामध्ये टेहरी धरण आहे उत्तराखंड या राज्यामध्ये टेहरी धरण आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती महाराष्ट्र विधान परिषद म्हणले ठीक आहे विधान परिषदेमधील एकूण सदस्य संख्या किती ठीक आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याक्रमांक एक अठ्ठ्याहत्तर आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये किती सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर सदस्य संख्या आहे पुढचा प्रश्न ज्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बनच्या अनुमध्ये फक्त एकेरी बंद असतो त्यांना टिंबटिंब असे म्हणतात बघा प्रश्न पुन्हा वाचून घ्या ज्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बनच्या अनुमध्ये फक्त एकेरी बंद असतो तर त्यांना असं काय म्हटलं जातं तर याचं उत्तर येतो दोन संतृप्त हायड्रोकार्बन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते खते रासायनिक खत या सदरामध्ये मोडत नाहीत तर कोणता खताचा प्रकार आहे जे रासायनिक खतामध्ये मोडत नाही विचारले ठीक आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन कंपोस्ट खते रासायनिक खतामध्ये मोडत नाही पुढचा प्रश्न पाठीच्या कण्यात असलेल्या तेहतीस मणक्यापैकी मानेमध्ये टिंबटिंब मनके असतात पाठीमध्ये तेहतीस मणक्यापैकी असलेल्या तर माने मानेमध्ये किती मनके असतात तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार सात मनके असतात मानेमध्ये किती मनके असतात सात मनके असतात पुढचा प्रश्न पाहू भारतीय अनुविज्ञानाचे जनक टिंबटिंब आहेत भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर याचा उत्तरीत बघा पर्याय क्रमांक तीन डॉक्टर होमी भाबा हे भारतीय विज्ञानाचे अनुविज्ञानाचे जनक आहेत पुढचा प्रश्न भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया टिंबटिंब यांनी घातला तर भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला तर याचा उत्तरित बघा पर्याय क्रमांक दोन लॉर्ड मेकॉले लॉर्ड मेकॉले याने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला पुढचा प्रश्न पुणे कराराचे प्रमुख ठरलेल्या प्रसिद्ध जातीय निवाडा या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला तर जातीय निवाडा ठीक आहे जातीय निवाडा हा कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये जाहीर झाला जे ब्रिटनचे पंतप्रधान होते तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक रॅमसे मॅकडोनाल्ड या ब्रिटन ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या काळात जाहीर झाला पुढचा प्रश्न टिंबटिंब या धातूला क्विक सिल्वर असे म्हणतात क्विक सिल्वर या धातूला कोणत्या अजून नावाने ओळखले जाते तर याचं उत्तरित बघा परिक्रमांक तीन पारा पारा या धातूला क्विक सिल्वर या नावाने सुद्धा ओळखले जाते पुढचा प्रश्न उजनी धरणाच्या जलाशयामध्ये टिंबटिंब पक्षी आढळतात उजनी धरणाच्या जलाशयामध्ये उजनी धरण आहे तर त्याच्या जलाशयामध्ये कोणत्या प्रकारचे पक्षी आढळतात तर याचं उत्तरित बघा परिक्रमांक चार फ्लेमिंगो उजनी धरणामध्ये फ्लेमिंगो हे पक्षी आढळतात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम टिंबटिंब या वर्षी अस्तित्वात आला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अस्तित्वात आला पुढचा प्रश्न क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला बघा महत्वाचा प्रश्न आहे की क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला तर बघा यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक लेबेग क्लोरोफॉर्मचा शोध लावला पुढचा प्रश्न भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती थी। भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ठीक आहे इथं बँकांचे बँक म्हटलं नाही तर तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रातील बँक असं विचारलंय तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे पुढचा प्रश्न आहे डेक्कन एकशे एक ही कोणत्या पिकाची जात आहे डेक्कन एकशे एक, एक ही कोणत्या पिकाची जात आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक मका याची डेकन एक ही जात आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती टिंब या दिवशी अंमलात आली महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती कोणत्या दिवशी अंमलात आली तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एक मे एकोणीसशे बासष्ट पासून महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती अस्तित्वात आली पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार टिंबटिंब या कलमानुसार आहे तर राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयाचा अधिकार हा कितव्या कलमानुसार देण्यात आलेला आहे तर याचं उत्तर येतो पर्याय एक बहात्तरव्या कलमानुसार राष्ट्रपतींना दयाचा अधिकार देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर येतं पर्याय एक पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न पाहू Hence, गरिबी आटाव ही प्रसिद्ध घोषणा या भारतीय पंतप्रधानांनी केली तर गरीबी हटाव ही जी घोषणा होती तर कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी केली आहे तर याचं उत्तर येतं बघा परिक्रमांक क्रमांक तीन इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव ही घोषणा केली होती पुढचा प्रश्न सन एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण आहेत तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांना एकोणीसशे आठमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती पुढचा प्रश्न भगतसिंग राजगुरू सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली भगतसिंग राजगुरू सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एकोणीसशे एकतीस साली फाशी देण्यात आली पुढचा प्रश्न पाहू ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे आपल्याला मूळ नाव सांगायचे तर याचं उत्तरित पर्याक्रमांक तीन भावार्थ दीपिका हे त्याचं मूळ नाव आहे पुढचा प्रश्न डॉट्स हा उपचार कोणत्या रोगासाठी आहे डॉट्स डॉट्स हा उपचार पद्धती आहे तर ती कोणत्या रोगासाठी वापरली जाते याचं उत्तरित पर्याय क्रमांक चार क्षयरोगासाठी डॉट्स ही उपचार पद्धती वापरली जाते क्षय या रोगासाठी पुढचा प्रश्न पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहत होता अदोरेखी शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे वाक्य दिले पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहत होता आणि इथं काय दिले की पुन्हा पुन्हा अंडरलाईन केलं तर हे क्रियाविशेषण आहे तर तो कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण हे आपल्याला सांगायचंय उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण आहे पुढचा प्रश्न भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ठीक आहे बघा इथं भारताचे असे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली तर ते असे एकच व्यक्ती आहेत तर याचं उत्तरेथं पर्याक्रमांक एक यम हिदायतुल्ला यांनी प्रभारी राष्ट्रपती पदाची स सूत्रे सु, सांभाळली सु, होती पुढचा प्रश्न चौदाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली चौदाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणत्या व्यक्ती व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली उत्तरेचा पर्याय क्रमांक एक वाय व्ही रेड्डी ठीक आहे वाय व्ही रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले तर याचं उत्तर येतो बघा पर्याय क्रमांक दोन अरविंद घोष यांनी सुरू केले पुढचा प्रश्न संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो राजटनेमध्ये संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो उत्तरेचा पर्याय क्रमांक एक संघसूचीमध्ये संरक्षण हा विषय येतो पुढचा प्रश्न मधुमक्षिका पालन या लघुउद्योगासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे लघु सॉरी मधुमक्षी का पालन ठीक आहे मधुमक्षी का पालन या लघुउद्योगासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे उत्तर येतं महाबळेश्वर पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे प्रश्न असा आहे एकतीसवा तुमच्यासाठी खालीलपैकी सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती सर्वात जास्त गतीने वाढणारी वनस्पती कोणती चार प्रयत्न दिलेले तुम्हाला बांबू आहे नींब आहे ओक आहे किंवा पाम जो पर्याय बरोबर असेल तो मला तुम्ही तो कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सामान्य अध्ययन हा पेपर घेतलेला आहे जो की महत्त्वाचा होता संभाव्य प्रश्नसुद्धा आपण दिलेला आहोत आणि हे सिरीज तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी कामाला येणार आहे ध्याना ठेवा तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद